नमस्कार, मी विशाल परदेशी, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही असं गृहमंत्र्यांनी ठणकावून सांगितलंय. मुंबई पोलिसांची बदनामी सहन करणार नसल्याचं देखील गृहमंत्री म्हणाले. कंगना राणावतचा निषेध ठराव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. गृहमंत्र्यांनी हा ठराव मांडला. कंगनाविरोधात हा ठराव असल्याचं कळतंय. निषेध ठराव हा आमदार प्रताप सरनाईक यांनी याबद्दलचं पत्र दिलं होतं. मुंबईची बदनामी करणाऱ्या कंगना राणावतला याबद्दल उत्तर द्यावं लागणार किंवा त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी करण्यात आली होती. मुंबईत परप्रांतीय मुलगी येते, नाव कमावते आणि महाराष्ट्र मुंबईचा अपमान करत असेल तर हे सगळं खेदजनक असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कंगना राणावत यांनी हिने केलेल्या ट्विटचे वेगवेगळे परिणाम पुढे येताना दिसत आहेत. म्हणजे भलेही त्यांच्या ट्विटमध्ये आता संजय राऊत यांच्याकडनं उत्तर दिलं गेलं असेल, मीडियावरती कंगना राणावत ट्रोल झाली आणि त्यानंतर महाराष्ट्र मला आवडतो, मी मराठी संस्कृती जपणारी आहे असं तिने म्हटलं होतं, पण असं म्हणून आता काही होणार नाही कारण सभागृहात देखील याचे पडसाद उमटलेत. गृहमंत्र्यांनी कंगनाविरोधात निषेध ठराव मांडला आहे कारण मुंबई पोलिसांच्या बाबतीत देखील तिने वक्तव्य केलेलं होतं, अर्थात त्याचा निषेध करण्यात येतोय. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज. थेट अधिवेशन सुरू असल्याचं आपण बघतोय आणि त्याबद्दलच्या सगळ्या घडामोडी. महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही असं गृहमंत्र्यांनी ठासून सांगितलं आहे. मुंबई पोलिसांची बदनामी सहन करणार नाही असं देखील गृहमंत्री म्हणालेत. थेट जाऊयात विधानसभेमध्ये. हा पुरवणी